शेतकऱ्यांचं वीज बिल थकल्यानं महावितरण कंपनीकडून वीज कनेक्शन कट केलं जात आहे। वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करत आहेत। खरं तर आसमानी संकट आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत सापडला। अचानक आलेल्या वाढीव वीज बिलामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण वाढली आहे। दिंडोरी आणि निफाड या तालुक्यांमध्ये द्राक्ष बागांचा हंगाम आणि विक्री चालू झालेली नाही। द्राक्ष बागांचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्यानं अचानक वीज पुरवठा खंडित केला तर शेवटच्या टप्प्यात पाणी न मिळाल्यानं द्राक्ष बागा अडचणीत येऊ शकतात। म्हणून शेतकऱ्यांना द्राक्ष बाग विक्री होईपर्यंत वीज बिल भरण्यास सवलत द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली। माजी आमदार धनराज महाले यांनी शेतकऱ्यांची मागणी विशद केली। शिवसेना पक्षाच्या वतीने आणि शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख सुनीलजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वच दिंडोरी आणि पेठ विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी, आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। खरं तर तालुक्यात वीज प्रश्न हा फार महत्त्वाचा झालेला आहे। वीज महामंडळाने घेतलेला निर्णय अचानक वीज कनेक्शन तोडणं, डिप्या बंद करणं, फार मोठ्या प्रमाणात जे लाईट बिल आले ते त्या ठिकाणी हक्काने अदा करणं आणि त्याच्यातून वसुली करणं ही फार मोठी खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये संपूर्ण घटना ह्या ठिकाणी महामंडळाकडनं चालू आहे आणि त्याच्यामुळे आदरणीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं की द्राक्षाचा हंगाम हा शेवटच्या टप्प्यात आहे आणि हा द्राक्षाचा हंगाम पूर्ण होईपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी दिंडोरी असेल, निफाड तालुका असेल किंवा पेठ तालुका असेल या सर्वच शेतकरी तालुक्यांना त्या ठिकाणी मुदत मिळावी आणि जे खऱ्या अर्थाने वीज महामंडळाकडनं जी दडपशाही केली जात आहे ती त्या ठिकाणी बंद करावी असं या निवेदन ह्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे। या प्रसंगी जिल्हा प्रमुख सुनील पाटील, पांडुरंग गणोरे, सुरेश ढोकळे, नानाभाऊ मोरे, विलास निरगुडे, रामदास वाघेरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। संदीप गुंजाळ, दिशानूज, दिंडोरी।